लगाया हो। नमस्कार, आता आपण भेट देतो महाराष्ट्र नगर सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाला। हे मंडळाचे अध्यक्ष, आपलं नाव? मिलिंद मधुकर भगत। आपल्या मंडळाचं किती वर्ष आहे? 47 इयर। आपल्या मंडळाच्या बद्दल सांगा थोडक्यात माहिती, म्हणजे सामाजिक उपक्रम वगैरे। महाराष्ट्र नगरमध्ये आताच हृदयविकाराचं जे हे केलेलं कॅम्प लावलेला, त्याबद्दल ब्लड डोनेशन कॅम्प्स वगैरे आमच्या इकडे स्वतः एक मंडळाचे मध्ये कार्यकर्ता आहेत, जे स्वतः एक ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये स्वतः विविध प्रकारचे लहान पोरांचे जे पण छोटे छोटे कार्यक्रम्स असतात त्यांना आम्ही वाव देतो। आणि आमच्या इकडे वोटिंग एनरोलमेंटपासून ते तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, हे सगळं जे उपक्रम आहे ते आम्ही महिन्या महिन्याला दोन दोन महिन्यामध्ये एक एक उपक्रम वेळोवेळी घेतला पाहिजे। आपला हा जो देखावा कशावर आधारित आहे? आता आमचा हा जो गणपती आहे ते आम्ही पहिले राजा पाऊस वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे माणसं लाईन लावून वगैरे दर्शन घ्यायला वैतागतात, पण त्याच्यामुळे उपन आम्ही ठेवलेलं आहे जेणेकरून प्रत्येकाला दर्शन व्यवस्थित आणि लवकरात लवकर घेता यावं। खरंच आम्ही भांडूमध्ये पहिला गणपती असा पाहिला याच्यात, म्हणजे ओपन ठेवलं पुण्यासारखं, पुण्यापण म्हणजे असं ओपन असतं पुण्याशाला। चांगलं सांगा, आमचं प्रमुख उद्दिष्ट होतं आलं यावर्षी शिरची मूर्ती ठेवची किती आहे? ही जवळजवळ 8.5 फूट नुसती मूर्ती आहे आणि ते पूर्ण प्रभाव पकडून 9 फुटाच्या आसपास। आमची वेबसाईट आहे माय मांडू डॉट कॉम, त्यावर मांडू न्यूज म्हणून एक सेक्शन आहे। त्या मांडू न्यूज सेक्शनमध्ये आम्ही आमचा तुमचा हा व्हिडिओ अपलोड करणार आहोत। तरी कृपया आपल्या नागरिकांना सांगा, आपल्या एरियातल्या नागरिकांना की आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि लाईक द्या। ज्या गणेश मंडळाला जास्त लाईक मिळेल त्याला आम्ही पुरस्कार घोषित करू आणि आम्हाला अभिप्राय द्या, त्या कमेंट्समध्ये अभिप्राय द्या, तुमचा अभिप्राय आम्हाला द्यायला आवश्यकता आहे। धन्यवाद। गणपती बाप्पा।